हॅलो, मी डॉक्टर सारिका. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. थंबनेल वाचून तुम्ही ओळखलंच असेल की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. व सणासुदीसाठी तुम्हाला कधी काही महत्त्वाचं काम असेल किंवा लग्नासाठी वगैरे मासिक पाळी जर तुम्हाला पुढे ढकलायची असेल तर त्यासाठी तुम्ही कोणत्या गोळ्या घ्यायच्या, हा प्रश्न सगळ्या स्त्रियांना पडतो. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि जर असा काही कार्यक्रम वगैरे असेल, सणवार असतील, तर तुम्हाला या गोष्टीची गरज पडते. मग तुमची मासिक पाळी जी आहे ती तारखेपेक्षा थोड्या दिवसानंतर यावी यासाठी तुम्ही कोणत्या गोळ्या घ्यायच्या, त्या कशा घ्यायच्या, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी इतकं सांगेल की ह्या गोळ्या सारखे सारखं घेणं तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय तर तुम्ही शक्यतो ह्या गोळ्या टाळणं गरजेचं आहे. तुमचं एक प्रेग्नन्सी झाली तर तुम्ही ह्या गोळ्या सेफली घेऊ शकता. कारण जर तुम्ही गर्भधारणासाठी प्रयत्न करताय किंवा तुमचं नुकतंच लग्न झालं आहे तर तुम्ही ह्या गोळ्या घेणं शक्यतो टाळावं. किंवा वर्षातून एकदा खूपच इमर्जन्सी असेल, खूप महत्त्वाचं काम असेल तरच तुम्ही हे ह्या गोळ्या घेऊ शकता. पण या गोळ्या हार्मोनल असतात. ह्या हार्मोन्समुळे, या गोळ्या घेतल्यामुळे तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब होतात. तुमची जी मासिक पाळी रेग्युलर येणार असते त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल होतात. आणि हार्मोनल बॅलन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे हे आपण मी नेहमी सांगत असते. हार्मोन्स जर बिघडले तर मासिक पाळीचं आरोग्य बिघडतं. कारण ह्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला त्यानंतरचा जो पिरियड येतो त्यामध्ये तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, कमी जास्त अंगावरून जाण्याचा देखील त्रास होऊ शकतो. आणि या गोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही 10 ते 14 दिवसापेक्षा जास्त घ्यायच्या नाहीत. मग ह्या गोळ्या कोणत्या घ्यायच्या आहेत तर रेजिस्ट्रॉन 5 mg म्हणून टॅबलेट तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल होतात. तर तुम्ही ह्या डॉक्टरांच्या गाईडन्सनीच घ्यायच्या आहेत. तशा पण तुम्ही जर मेडिकलमध्ये गेला तर ह्या टॅबलेट तुम्हाला अवेलेबल असतात. पण तुम्ही एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आणि त्यानंतर गोळ्या घ्यायच्या आहेत. कारण खूपदा असं होतं, ह्या गोळ्या कधी सुरू करायच्या, त्या कुठपर्यंत घ्यायच्यात तर हे तुम्हाला माहिती नसतं. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्ही ह्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने घेतल्या गेल्या तर त्याचे साईड इफेक्ट देखील होतात. तर ही टॅबलेट तुम्हाला तुमची मासिक पाळीची जी तारीख आहे, तुमची एक्सेप्टेड डेट, ज्या दिवशी तुम्हाला पिरियड येणार आहे ती तारीख जी आहे त्याच्या 4 दिवस आधीपासून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या तारखेपर्यंत तुम्हाला पिरियड पुढे ढकलायचे आहे त्या दिवसापर्यंत तुम्ही ही टॅबलेट घ्यायची आहे. आणि ही टॅबलेट संपल्यानंतर तुम्हाला 2 दिवसानंतर, काही स्त्रियांमध्ये लगेचच नेक्स्ट डेला पिरियड येतो पण काही स्त्रियांना 2 ते 3 दिवसानंतर पिरियड पुन्हा येऊन जातो, मग अशा पद्धतीने तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. ही टॅबलेट घेताना हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही ही टॅबलेट 14 दिवसापेक्षा जास्त दिवस घ्यायची नाही. कंटिन्यू तुम्ही घ्यायची नाही किंवा सारखं सारखं ही टॅबलेट तुम्ही घ्यायची टाळायची आहे. अगदीच इमर्जन्सी वर्षातून एकदाच किंवा 2 वेळा तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता. त्यातली त्यात जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही टॅबलेट घेऊ नका, हे मी क्लिअरली सांगत आहे. कारण ह्या हार्मोन्सच्या टॅबलेट असतात त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि जर हार्मोनल इम्बॅलन्स झाला तर ते 3 महिने 6 महिने किंवा वर्ष तरी लागतं हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी. त्यामुळे तुम्ही शक्यतो ह्या गोळ्या घ्यायच्या टाळायच्या आहे. पण ज्या रुटीन स्त्रिया आहेत त्या ही टॅबलेट घेऊ शकतात पूर्ण प्रिकॉशन घेऊन, काळजी घेऊन. तर ही जी टॅबलेट आहे ती म्हणजे रेजिस्ट्रॉन 5 mg म्हणून तुम्हाला मेडिकलमध्ये ही टॅबलेट भेटती. छोटीशी व्हाईट कलरची टॅबलेट असती ती तुम्ही घ्यायची आहे. आता ही टॅबलेट घ्यायची कशी आहे, एक्सेप्टेड डेटच्या 4 दिवस आधी तुम्ही ही टॅबलेट सुरू करायची. रात्री ओडी म्हणजे फक्त रात्री एकदाच ही टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे. ज्या दिवसापर्यंत तुम्हाला पिरियड पुढे ढकलायचे आहेत त्या दिवसापर्यंत एकच टाईम ही गोळी तुम्हाला रात्रीची घ्यायची आहे. आणि जर बाय चान्स जर तुमची एखाद्या दिवशी रात्री ही टॅबलेट घ्यायची विसरली तर मॉर्निंगला तुमच्या लक्षात येईल. इमिजिएटली ज्या दिवशी वेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही ही टॅबलेट घ्यायची आहे. आणि नेक्स्ट रात्रीचा डोस पुन्हा तसाच कंटिन्यू करायचा आहे. जर ह्या गोळीचा डोस थांबवला तर तुम्हाला मध्येच पिरियड येऊ शकतात. मग अशा पद्धतीने सणासुदीला जेव्हा तुम्हाला तुमचे पिरियड्स पुढे ढकलायचे असतील तेव्हा तुम्ही ह्या टॅबलेट घेऊ शकता. पण त्यासाठी पूर्ण प्रिकॉशन घ्या, पूर्ण काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्याला कुठेही हानी होणार नाही याचा विचार करून तुम्ही ह्या टॅबलेट घ्यायच्या आहेत. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.